असा एक दिवस येणार आहे की शांततावादी नेता हुतात्म्याची देशाला गरज पडणार आहे. आताची जी परिस्थिती बघितली तर धार्मिक कट्टरता, टोकाची भिमुक्या याच्यामुळे देशात दंगे उसळणार आहेत. त्याची सुरुवात अलीकडच्या काळात सुरू झालेली आहे. देशात अनेक स्वामी बाबाही अशा दंग्यामध्ये सहभागी होत आहेत. देशातील तरुणांमध्ये खोटा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे जे सत्य आहे त्याची पिळवणूक होऊन लागली आहे. देशामध्ये अहिंसा आणि उपोषणाच्या मार्गाने जी काही ऊर्जा निर्माण झाली होती ती ऊर्जा येत्या काही वर्षात जोमाने निर्माण होणार आहे, कारण त्याची गरज पडणार आहे. त्यासाठी आम्ही जे काही करायला लागणार आहे ते करायला तयार आहोत. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा पवित्र महापुरुषाची शक्ती मिळावी, तरच देशाचा विकास होणार आहे. भ्रष्टाचार महागाईची जी काही पातळी होती ती पातळी जास्तीत जास्त वाढतच निघालेली आहे. ज्यांनी लोकांना स्वप्ने दाखवली ती स्वप्न दिवास्वप्नच ठरली. ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी देश पोकरला, त्यांना आपण असं मोकळं सोडणार आहे का? त्यासाठी नवीन एकदा ही शक्ती देशभर पसरून ती कायमस्वरूपी टिकवायची आहे. त्यासाठी कष्ट करायला आम्ही तयार आहे.